वेळेला बऱ्याच स्त्रिया मस्तपैकी ट्रेडिशनल साडी नेसून तयार होतात. काही स्त्रिया नववारी साडी सुद्धा नेसतात. त्यामुळे या गुढीपाडव्याला साडीवरती सुंदर आणि ग्लॅमरस दिसणारा मेकअप लुक कसा करायचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. आधी जे मॉडेल आहे तिने व्यवस्थित तिचं फेस वॉश करून घेतलंय आणि त्यानंतर आपण तिच्या चेहऱ्यावरती फेस मिस्ट आणि मॉइश्चरायझर लावणार आहोत. म्हणजे बेसिकली आपण व्यवस्थित स्किन केअर करून घेणार आहोत. त्यानंतर मेकअपची सर्वात पहिली स्टेप आहे प्राइमर. प्राइमरसाठी इथे आपण PSCचं प्राइमर लावणार आहोत. आणि प्राइमर लावून झाल्यावरती मॉडेलच्या चेहऱ्यावरती जे डार्क सर्कल्स आहेत किंवा जे पिगमेंटेशन आहे ते कॅन्सल करण्यासाठी किंवा ते लपवण्यासाठी मॉडेलचा जो स्किन टोन आहे त्यापेक्षा 1 ते 2 शेड्स डार्क कन्सीलर आपण इथे वापरणार आहोत. कन्सीलर व्यवस्थित ब्लेंड करणार आहोत. कन्सीलर आपण क्रायलॉनचा यूज केलाय. कन्सीलर ब्लेंड करून झाल्यावरती त्यावर आपण फाउंडेशन लावणार आहोत. फाउंडेशन इथे आपण डर्माच्या फेस पॅलेटमधून वापरतोय. फाउंडेशन सुद्धा व्यवस्थित आपण ब्लेंड करून घेतोय. डर्माचं फाउंडेशन लावल्यावरती त्यानंतर अजून फ्लॉलेस आणि सॉफ्ट फिनिशसाठी आपण पुन्हा इथे शुगरचं फाउंडेशन सुद्धा लावतोय. सो शुगरचं एस ऑफ फेस स्टिक फाउंडेशन आपण इथे वापरतोय. त्याला व्यवस्थित आपण ब्लेंड करून घेतोय. आता फाउंडेशन लावल्यावरती अंडर आय एरिया हायलाइट करण्यासाठी आपण PSCचं लिक्विड हायलायटर लावून घेतोय. आणि मग संपूर्ण बेस सेट करण्यासाठी आम्ही इथे क्रायलॉनची सेटिंग पावडर यूज करतोय. बेस व्यवस्थित सेट व्हावा म्हणून मेकअप होईपर्यंत आम्ही ती पावडर चेहऱ्यावरती तशीच ठेवतोय. बेस सेट करून झाल्यावरती आपण आयशॅडो लावून घेणार आहोत. आयशॅडो करताना सर्वात आधी क्रीजवरती आम्ही ब्राउनिश शेड लावतोय. ब्राऊन असा शेड आहे, त्याचं नाव टॉफी असं आहे. त्यानंतर आउटर कॉर्नरवरती आणि आयबॉल्सवरती आम्ही अजून एक सिनॅमन नावाचा ब्राऊन शेड वापरतोय आणि दोन्ही शेड्सना, दोन्ही ब्राऊन शेड्सना व्यवस्थित ब्लेंड करून घेतोय. त्यानंतर साडीला मॅच होणारा रेडिश पिंक असा शेड आम्ही वापरतोय. शेडचं नाव आहे वॉटरमेलन. आणि मग त्यावरती आपण डार्क पर्पल आणि लाईट पर्पल असा शिमर शेड लावतोय. दोन्ही शिमर शेड्सना आम्ही मिक्स करून इथे लावून घेतोय. अशा पद्धतीने आय शॅडो तर लावून झालाय. आता आय शॅडोच्या नंतरची स्टेप आहे ती म्हणजे आयलायनर. आता युजली ब्लॅक आयलायनर सगळेच वापरतात, राईट? पण थोडासा डिफरंट लुक येण्यासाठी आम्ही इथे पर्पल कलरचा आयलायनर लावतोय. आयलायनर लावून झाल्यावरती ब्लॅक कलरचं काजळ आम्ही इथे वापरणार आहोत. आणि काजळ लावल्यानंतर काजळासोबत लोअर लॅश लाईनवरती लाईट ब्राऊन आय शॅडो आम्ही लावून घेतोय. काजळ आणि आयलायनर दोन्ही आम्ही इथे एरिकचा लावलाय आणि मस्कारा सुद्धा एरिकचाच वापरलाय. तुमचे जर डोळे इनकेस बारीक असतील तर तुम्ही व्हाईट कलरचा काजळ लावू शकता आणि जर मोठे डोळे असतील तर तुम्ही ब्लॅक कलरचा काजळ वापरू शकता. आपण जेव्हा व्हाईट कलरचा काजळ लावतो ना तेव्हा डोळे मोठे असल्याचं इल्युजन येतं. आता आय मेकअप झाला की आपण सेटिंग पावडर काढून टाकतोय आणि लास्टला मॅकची कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतोय. आता कॉम्पॅक्ट पावडर लावल्यावरती नेक्स्ट स्टेप आहे ब्लश. सो ब्लशसाठी आपण आय मॅजिकचा ब्लश वापरतोय. यामध्ये पीची पिंक असा शेड आहे तो आपण वापरतोय. आणि त्यानंतर हुडा ब्युटी आणि पॅकचं हायलायटर आपण चेहऱ्याच्या हाय पॉईंट्सवरती लावून घेतोय. हायलायटरचा शेड गोल्डन आहे. अशा पद्धतीने संपूर्ण मेकअप तर झालेला आहे, पण एक लास्ट आणि सर्वांची फेवरेट स्टेप राहिली आहे ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी आपण इथे फॉरेवर 52 लिपस्टिक वापरतोय. ब्राऊन शेड आहे त्याचा. आपला आय मेकअप खूप डार्क आहे, राईट? त्यामुळे लिपस्टिकचा शेड आपण थोडासा सटल इथे लावतोय म्हणजे ते दोन्ही बॅलन्स होऊन जाईल. आणि त्यानंतर लास्टला मेकअप जास्त काळ टिकावा म्हणून आपण फॉरेवर 52 सेटिंग स्प्रे यूज करतोय. अँड दॅट्स इट. अशा पद्धतीने संपूर्ण मेकअप लुक झालेला आहे. तुम्ही फायनल लुक बघू शकता आणि गुढीपाडव्याला सेम लुक तुम्ही रिक्रिएट करू शकता.
तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा मेकअप लुक आवडला असेल तर तो या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपीरियन्स कसा होता हे सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचसोबत हा व्हिडिओ जो तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा।